इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही, त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते। चार दिवस एकांतवासात जा, लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील। मनुष्य जीवनभर ह्या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत, परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या नसण्याने कुणालाही काहीही फरक पडत नाही। ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो। एक शेर आहे, न रुकी वक्त की गर्दिश, न जमाना बदला, पेड़ सूखा तो परिंदों ने ठिकाना बदला। तू हसला तर ते जळतील, तू रडला तर ते हसतील, काही नव केलं तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिला तर श्राप म्हणतील, गमावलं तर दळिद्री म्हणतील, कमावलं तर माज म्हणतील, पुढे निघाला तर मागे ओढतील, मागे राहिला तर तुडवतील, तो हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील, कौतुक केलं तर वाह म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील, काही केलं तर काय केलं म्हणतील, नाही केलं तर काय केलं म्हणतील। म्हणून तू जग तुला हवं तसं मित्रा, जगाचं काय ते काहीही म्हणतील। माहेराची छाया या जगात कुठेच नाही। आईसारखा निस्वार्थी थंडावा देणारा वटवृक्ष या जगात कोठेच नाही। आईची सर कोणालाही येत नाही। कोणी कितीही मुलगी मानो, आईसारखी आई या जगात पैसे देऊनही मिळणार नाही। कारण हे असं नातं आहे, हृदय विकलं तरी कर्ज फेडता येणार नाही। हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो, कारण आई माझं कर्ज फेड असं कधीच म्हणत नसते। माहेरसारखी प्रेमळ ऊब कुठेच नाही। आईसारखं रागून पुन्हा प्रेमाने बोलणारे कोणीच नसते, कारण शेवटी माहेर ते माहेरच। काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात। झोप लागायलाही भाग्य लागतं, झोप लागेल असं वागावं लागतं। आयुष्य जास्त सुंदर वाटतं कायमच मागण्या करण्यापेक्षा, कधीतरी काहीतरी देऊन पहावं। वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढते। हसत रहा, मजेत जगा। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद धन्यवाद।